दिस न्यूज इज कोस्पॉन्सर्ड बाय आराध्या ज्वेलर्स। नमस्कार, मी अश्विनी, विदर्भ बुलेटिन मध्ये आपण सर्वांचं स्वागत करते। नजर टाकूया विदर्भातील काही ठराविक घडामोडींवर। आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे यवतमाळ मधून। घाटंजी येथील आंबेडकर नगर येथे रमेश शेंडे यानं अजय किशोर रामटेके याच्या डोक्यावर कुऱ्हाडीनं हल्ला केला होता, पण तो वार त्यानं हातानं रोखला, त्यामुळे हाताच्या दुखापतीवरच ही घटना निभावली होती। या घटनेची शाई वाढत नाही तो लगेचच नेहरू नगरमध्ये कुऱ्हाडीनं हल्ला झालाय। घाटंजी नेहरू नगरमध्ये आकाश मणावरे वय वर्ष 22 याच्यावर अल्पवयीन मुलानं कुऱ्हाडीनं हल्ला करून गंभीर जखमी केला। जखमी तरुणाला उपचार करण्यासाठी यवतमाळ येथे भरती करण्यात आले। या घटनेची तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आलेली आहे, त्यावरून गुन्हा दाखल करून विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले। 2022 रोजी रात्रीच्या वेळेस आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना एक महिला पोलीस स्टेशनला आली। तिने सांगितले की माझे व माझे पतीचा 4 वर्षापूर्वी अंतर्जाती विवाह झाला असून माझे पती नेहमी मला म्हणजे दारू पिऊन शरीर संबंधासाठी व कोणत्याही कारणावरून मारहाण करतात, त्याच्यामुळे आमची नेहमी वाद होत होते। काल दिनांक माझे पतीसोबत असाच प्रकारे वाद सुरू होता, तेव्हा माझी आई नेहमी म्हणजे वाद कशात असे तिने म्हटले असता माझी म्हणजे तिचे पतीने तिच्या आईसोबत वाद केला व भांडण केले आणि डोक्याचे केस पकडून मारहाण करीत असल्याने त्या महिलेचा लहान भाऊ याने कुऱ्हाडीने तिचे पतीच्या डोक्यावर 4 ठिकाणी 2-3 ठिकाणी वार केले व तो तिथे पडू नये असे सांगितल्याने आम्ही घटनास्थळी गेलो। घटनास्थळी स्टॉपसह घटनास्थळी गेलो तेव्हा तिथे तो जखमी तिचा पती तो पडलेला होता, त्याला आम्ही गाडी बोलवून दवाखान्यात उपचाराकरता नेले व त्याचे तो काही सांगतो का त्याच्याबाबत दवाखान्यात शहानिशा केली असता तो काही बोलत नव्हता। तेव्हा त्या म्हणजे जखमीची पत्नी हिचे आम्ही म्हणजे जबानी नोंदवून त्या विधी संघर्षग्रस्त बालकावर गुन्हा नोंद केला। आणि यवतमाळमधून बातमी आहे, मागासवर्गीय आयोग असताना स्वतंत्र दुसरा आयोग नेमता येत नाही। धोरणात्मक निर्णय घ्यायचा असल्यास दिल्लीच्या नॅशनल बॅकवर्ड कमिशनची परवानगी आवश्यक असते। SC ST OBC असं आरक्षण देण्यात येत आहे, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण म्हणजे काय असा सवाल माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी उपस्थित केलाय। राज्यामध्ये मागासवर्गीय आयोग असताना दुसरा स्वतंत्र आयोग आरक्षणासाठी नेमताच येत नाही, कारण कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 102 जी आलेली आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की कुठलेही पॉलिसी डिसिजन घ्यायचं असेल तर नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन दिल्ली यांची परवानगी लागेल। आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हे स्पष्ट होत नाही, म्हणजे स्वतंत्र आरक्षण म्हणजे काय? आपल्याकडे SC ST आणि OBC हे 3 आरक्षण आहे संविधानामध्ये, आणि या व्यतिरिक्त दुसरं आरक्षण नाही। उन्हाळ्याची सुरुवात होताच उन्हाची तीव्रता जास्त वाढल्यानं अनेकांना थंडगार पाण्याची गरज भासते। या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये घर करून असलेला आणि कमीत कमी किमतीमध्ये गरिबांचा फ्रीज म्हणजे शाडूच्या मातीचा माड घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची ओढ लागलेली असते। सर्वात कमी किमतीमध्ये हा माड बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे। हा माड 100-150 रुपये ते 500 रुपयांपर्यंत मिळतोय। अनेक माठावर नक्षीकाम केलेलं आहे, बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध सुद्धा आहेत। अनेक ठिकाणी परप्रांतातनं नक्षीकाम केलेले माड हे बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध झालाय। कोरोना महामारीच्या काळामध्ये मोठमोठे उद्योगधंदे लघु उद्योगावर तसेच हातमजुरी करणाऱ्यांना या महामारीच्या काळामध्ये आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागलं होतं, मात्र आता ही परिस्थिती काहीतरी प्रमाणामध्ये आटोक्यात आलेली आहे। 2 वर्षानंतर बाजारपेठ व्यवसाय उद्योगधंदे सुरू झालेत, त्यामध्ये लहानसहान हातावर व्यवसाय करणारे व्यावसायिक आता कामाला लागले आहेत। काही दिवसांपासून जास्त प्रमाणामध्ये उन्हाची तीव्रता भासतीये। उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे फ्रीज तर असतोच प्रत्येकाच्या घरी, पण एक जे जुन्या काळात थंड पाणी ठेवायचं जे साधन होतं आपलं जे नैसर्गिक माठ आहे मातीचं बनलेला तो कधीही आम्ही प्राधान्य देतो। आणि उन्हाळा आल्यामुळे फ्रीजचं अनैसर्गिक पाणी पिल्यामुळे किंवा जे ट्रॅडिशनल आपलं जे आहे ते माठ आम्ही कधी प्रेफर करतो, त्याच्यामुळे आता माठ घ्यायचा निर्णय घेतलेला। कपिल मोरे मी सांगतो की ह्या 2 वर्षात सारे धंदेवाले म्हटलं म्हणजे एकदमच डाऊन झालेले धंदे आहेत, आणि आता हा ऊन पण नव्हती आतापर्यंत, खूपच थंडी असल्या कारणास्तव खूप लॉसमध्ये होतो आम्ही।
आता हा 4-5 दिवस झाले, थोडे धंद्यावर जरासा असर पडलेला आहे आणि धंदा थोडा चालून झाला काय तर पहिले तर ते विवेक राहिलेच नाही. तर आजकाल कसं झालं, कोरोनामुळे सर्वांकडे सर्वांचे धंदे डाऊन झाले आहेत आणि पहिल्यासाठी धंद्यामध्ये काहीच मजा नाही झाली. आणि आता थोडी म्हणजे आज म्हटलं म्हणजे पहिले कसं 90% लोक दिलं, आता म्हणजे 25% लोक होऊन जाते. व्यवसाय एकदम ठप्प पडलेला आहे, पहिल्यासारखे धंदे बिलकुल नाही झाले. पाठ आहे सगळ्यात कमी करायचा माठ काळा रेती मातीचा माठ आमच्याकडे बुटी बुलके ओरिएटचे माग आता आणि नळाचा माठ आम्ही 200 पर्यंत वर्ष कमी 200 पर्यंत विकतो आणि बगर टोपीचे माठ आम्ही 200 पर्यंत विकतो 170 सामान. तर खूप विमान सध्याच्या कंडिशनने काळी माती चेक करतात महागडा नाही आहे. तर आज आमच्याकडे गुजरातची माल आहे, डिझाईनची माल आहे, व्हाईट आणि रेड कलरची. त्यांची रेंज 400, 450, 500 रेंज आहे आणि त्याच्यामध्ये थंड पण छान येतात आणि लोकांची डिमांड आहे त्याच्यावर. खूप कंटकतो माठ आणि पश्चिम बंगालचे पण सुद्धा माठ आहे आमच्याकडे. पश्चिम बंगालचे लाल पट्टेवाले ते माठ चांगले आहेत, जाडे आणि दुखायला चांगले दिसतात. त्याच्यावर थोडंसं प्रमाण आहे कमी नाही. पण आता अमरावतीमध्ये सर्वात जास्त माठ हा काळाच चालतो. सध्या युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. भारतातील देखील अनेक विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकलाय. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी केंद्र सरकार कसोशीनं प्रयत्न करते. अशातच विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता भारतीय दूतावासाने संपर्क केल्याशिवाय एका जागेवरनं दुसऱ्या जागी जाणं विद्यार्थ्यांनी टाळावं असे आवाहन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलंय. युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विद्यार्थ्याला आणि नागरिकाला युक्रेनमधून भारतात सुरक्षित आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करण्यात येतील माहिती नवनीत राणा यांनी दिली आहे. नमस्कार. जे युक्रेन मध्ये जे एवढे दिवसापासून जे इमर्जन्सी लागलेली आहे आणि ते परिस्थिती ज्या प्रमाणे तिथे आहे निर्माण होत आहे, कारण गेल्या भारत सरकार एवढे दिवसामध्ये 5 फ्लाईट्स त्यांनी भारत सरकारच्या माध्यमातून सगळे जेवढे विद्यार्थी आमचे युक्रेनमध्ये आणि आजूबाजूचे कंट्रीज मध्ये होते त्यांना आणण्याचं काम केलंय. पण गेल्या कालपासून 24 तास 40 आवर्स मध्ये जे सिच्युएशन अजून क्रिटिकल होते आणि त्याच्यामध्ये बरेचसे पेरेंट्स जे भारतमध्ये राहतात महाराष्ट्राचे बरेचसे, आता मी नागपूरच्या एक बाईट पाहिली आणि बरेचसे फोन मला येत आहे आमच्या जिल्ह्यामधून काही विद्यार्थी तिथे अटकलेले आहेत. तर त्यांना माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे, एक्स्टर्नल अफेअर्सची मेंबर कमिटीची मेंबर या नात्याने मी आपल्याला सगळ्यांना आश्वासन देते आणि आश्वस्त करते की जेवढेही विद्यार्थी तिथे अटकलेले आहेत पहिले ते त्यांना रिक्वेस्ट आहे की कोणत्याही अफवावर आपण जाऊ नका, जिथे आपण आहे तिथे आपण राहा. कारण आमचं कंटिन्यू कॉर्डिनेशन मिनिस्ट्री सोबत चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण रिक्वेस्ट करत आहे की जेवढे विद्यार्थ्यांना सेफली कशा आणता येईल त्याच्यावर आपल्याला भर द्या लागेल. ते त्याच्यावर भारत सरकार काम करत आहे आणि जोपर्यंत इंडियन एम्बेसी आपल्याशी कॉन्टॅक्ट करत नाही कृपया आपण त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणीवर जाण्याचा प्रयत्न आपण करू नये. कारण इंडियन एम्बेसी प्रत्येक जेवढे कंट्री आजूबाजून आहे युक्रेनचे त्यांचे अम्बेसेडर सोबत बोलत आहे, त्यांचे सरकारासोबत बोलत आहे आणि जेवढे विद्यार्थी तिथे त्यांना सेफली आणण्याचं काम हे भारत सरकार करणार आहे आणि कमिटीच्या माध्यमातून आज सुद्धा आमची काही निर्णय आपण घेणार आहे आणि पंतप्रधानजी सुद्धा त्यांनी सुद्धा एक अर्जंट मीटिंग बोलून याच्यावर निर्णय घेण्याचा हे केलेलं आहे. तर मला वाटतं की जेवढेही विद्यार्थी आहेत तिथे आणि त्यांचे पेरेंट्स जेवढे भारतामध्ये राहतात आणि महाराष्ट्रामध्ये आपण अफवावर बिलीव्ह करू नका. भारत सरकार आम्ही सगळे मिळून त्याच्यावर कॉर्डिनेशन करत आहे आणि सगळे विद्यार्थ्यांना सेफ कशा आणता येईल त्याच्यावर आम्ही प्रयत्न चालू आहे. तर सगळ्यांनी जिथे आहे तिथेच राहा जोपर्यंत तुम्हाला इंडियन एम्बेसी कॉन्टॅक्ट करत नाही. तेवढीच विनंती आपल्याला करते आणि आमचे प्रत्येक व्यक्ती आमच्या भारतमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे आणि त्यांना सेफ आणण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. जर दिलेले कॉन्टॅक्ट नंबरवर तुमचं मिसकम्युनिकेशन होत असेल तर आपल्या आपल्या क्षेत्राचे रिप्रेझेंटेटिव्हला फोन करून आपण ते कॉर्डिनेशन करून घ्या. आम्ही सगळे तुमच्यासाठी उपस्थित आहे. एवढंच विनंती आपल्याला करते मी.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील श्याम राठोड या युवकाचा खून करण्यात आला होता. मृताला न्याय मिळावा यासाठी पुसद येथे आंदोलन करण्यात आले होते, परंतु अजूनही राठोड कुटुंब न्यायापासून वंचित आहे. मृत श्याम राठोड याला न्याय मिळवून देण्यासाठी गोर सेनेनं पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. 3 मार्च रोजी राज्यभरामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात दारव्हा उपविभागीय अधिकारी पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे. यात बहुजन समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात आलं आहे. मी गोरसेना जिल्हाध्यक्ष किशोर फालत्या, महागाव तालुक्यातील श्याम राठोड मर्डर प्रकरणी मागील 17 तारखेला आपण हा मोर्चा काढण्यात आलेला होता. तरी सुद्धा शासनाकडून आपल्याला ज्या श्याम राठोडला न्याय मिळायला पाहिजे होतं ते आतापर्यंत मिळालेलं नाही आहे. त्याकरिता आम्ही निवेदन देऊन 3 तारखेला येणाऱ्या 3 मार्चला आम्ही महाराष्ट्रभर रास्ता रोको करणार आहे. याकरिता मी गोरसेनेच्या वतीने आता या महाराष्ट्रातील राहणाऱ्या बहुजन समाजाला आणि SC ST OBC आणि मायनॉरिटीमधील जेवढेही काही आपले दोस्त मित्र आहेत त्यांना सुद्धा आवाहन करतो की येणाऱ्या 3 तारखेला आपण रास्ता रोको करणार आहे महाराष्ट्रभर. तरी आपण या रास्ता रोकोमध्ये आपण सगळेहून सहभाग राहसाल हीच विनंती. महाशिवरात्रीनिमित्त पंचमढी येथे देवदर्शनाला जाताना कारचा अपघात झालाय. यामध्ये वर्ध्यातील दोघे जण अमरावतीमधील एकाचा अपघातात मृत्यू झालाय तर एक जण बचावला गेलाय. ही घटना आज पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेनं गावामध्ये शोककळा पसरली आहे. तुषार झांबळे यांची कार क्रमांक MH02BG3204 कारण भिंतीला धडक दिल्यानं अपघातामध्ये समोरील भागाचा चेंदामिंदा झालेला आहे. वर्ध्यातील आष्टी इथून काल सायंकाळला 4 मित्र मध्यप्रदेशातील पचमढी येथे भोलेनाथांच्या देवदर्शनाला निघाले. पचमढी येथे महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरली जाते. यासाठी विदर्भातील मोठ्या प्रमाणामध्ये भाविक दर्शनाला जात असतात. नागपूर, अमरावती, वर्धा यासह इतर जिल्ह्यातील भाविक जातात. यातच काल अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अक्षय गोवरखेडे आणि वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तुषार ज्ञानेश्वर झांबळे आणि दीपक भाऊराव डाखोरे यांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण बचावला असून त्यांचं नाव अद्यापर्यंत कळू शकलं नाही. मध्यप्रदेशमधील पचमढी येथे जाताना मोरका गावाजवळ रस्त्यावर वळणावर चालकाचे वाहनावरनं नियंत्रण सुटल्यानं वळणावरील भिंतीला जबर धडक दिली. या धडकेमध्ये कारनं 4 पलटी घेतली आणि अपघात इतका भीषण होता की कारमधील 3 जण जागीच ठार झाले. या घटनेनं आष्टी आणि तिवसामध्ये शोककळा पसरली आहे. आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी माझ्यावर रस्त्याच्या कामामध्ये अफरातफर केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुणकर यांनी केलाय. हे आरोप चुकीचे आहेत. मी जर या कामांमध्ये 1 पैसाही खाल्ला असेल तर धैर्यवर्धन पुणकर यांच्या घरासमोर हात कलम करेल असे वक्तव्य पालकमंत्री बच्चू कडू यांनी केलंय. शिवाय पुणकर तुम्ही करू शकता हे सिद्ध तरी करून दाखवा, आव्हानही बच्चू कडू यांनी केलेलं आहे. कुटासा गावामध्ये ते माध्यमांशी बोलत होते. या रस्त्याला ग्रामीण मार्ग 120 हा क्रमांक भेटलेला आहे. जिल्हा परिषदेनंच हा क्रमांक दिलेला आहे. धैर्यवर्धनला एका वेगळ्या गॉगलची चष्म्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ऑन द स्पॉट इथं आलेलो आहे जिथं पुलाचं काम सुरू आहे. इथून हा रस्ता पिंपरोडला जातं आणि एक कुठं जात आहे, जैनपूर. इथून 4-5 गावला हे रस्ते जातं. त्याच्यानं हा कधी गावात फिरलाच नाही, हा त्या वंचितापाशीच आजूबाजूनं फिरला आणि त्याच्यामुळं हे सगळं कहर निर्माण झालेलं आहे. मी याच्यात सांगतो, एका खडकूचा जरी भ्रष्टाचार झाला असेल तर हात कलम करण, ते पुणकरच्या घरापाशी जाऊन करण. त्यांना फक्त दाखवा 1 रुपया खाल्ला तरी, आणि तो जर मर्दाची अवलाद असेल तर त्यांना काढून दाखवा. की जर नसेल तर तू काय करशील तेवढं सांग. इथं एका पैशाचाही आमचा कुठे संबंध येत नाही. विकासाच्या या गावाल्यांची प्रचंड मागणी होती. 4000 एकर जमीन या रोडनं आहे. 2-3 बंड्या पडल्या, ट्रक पडले, ट्रॅक्टर पडले आणि अशा याच्यात इथून लोकांचं जाणं येणं बंद झालं होतं. म्हणून ह्या पुलाची आपण मागणी होती म्हणून हे केलं. आता राहिल्या गोष्ट 3 सप्टेंबर 2016 शासन निर्णय वाचावा, मिसिंग लिंक जोडणे, नवीन रस्त्याला काही जोडायचं काम पडत असेल ते जोडण्याचंसुद्धा 20% काम त्याच्यातून घेता येतं. याच्यात कुठेही अनियमितता झाली नाही, कुठल्याही प्रकारचं करप्शन झालं नाही. आणि म्हणून अतिशय कुठलाही हा ते चिंदीचा साप करण्याचा जो प्रकार आहे तो करण्याचा जो प्रकार चालू आहे अतिशय दुर्दैवी आहे. 40 कोटीचे प्रस्ताव मागितले होते साहेब आपण 2020-21 या वर्षाला, आर्थिक वर्षात. आमच्या जिल्हा परिषदनं 5 कोटीचे प्रस्ताव दिले. हे मी आरोग्य विभागाला मागून मागून थकलो, कारण आरोग्य विभागात आमचं काम चांगलं असल्यामुळं मी DHOला धाडाव सांगितलं. पण 35 कोटीचे प्रस्ताव जिल्हा परिषदनं अजूनपर्यंत दिले नाही. त्याच्यामुळे 35 कोटी वापस जाते की काय अशी भीती आता आम्हाला जिल्ह्याला आहे.
म्हणजे स्वतः खर्च करायचा नाही, दुसरं कोणी खर्च करत असन त्याच्यावर रेखोटा वळण्याचं काम हे बरोबर नाही आहे। आणि पुणकर हा वंचितमध्ये राहून पुन्हा दलितांवर अन्याय करत आहे। पंचशील नावाची बाळापूरची संस्था यांना दलितांपासून हिसकावून घेतली, ते प्रकाशजींना माहीत आहे का मला माहीत नाही, पण असे गृहमंत्री आपण ठेवू नये, याला पहिले हाकलपट्टी करा अशी व्यवस्था असेल तर वंच प्रकाशजी आपल्याबद्दल खूप आम्हाला आदर आहे, तुम्ही राष्ट्रीय नेते आहे, पूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवारातील आपण आहे, तुमचा मान सन्मान आमच्याजवळ प्रचंड आहे, तुमच्याबद्दल कोणी ब्र शब्द बोलत असेल तर त्याचंही आम्हाला दुःख होते, पण असे हे जे प्रकार आहे पुणकरच्या माध्यमातून जो छळण्याचा प्रकार आहे, उलट तुम्ही आम्ही सगळे मिळून सगळे पक्ष मिळून कसं एकत्रित बसून या जिल्ह्याचं चित्र कसं पलटत येईल हे आपण पाहिलं पाहिजे, उलट जिल्हा परिषदमध्ये आपण अधिक। विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरामध्ये मीडियाशी विविध विषयांवर आपल्या प्रतिक्रिया ते संवाद साधलेला आहे, आपण थेट पाहूया। नाही देखिए अभी यूक्रेन में बच्चों के जो स्टूडेंट पे उसमें तो उनकी बहुत परेशानी का सामना निश्चित रूप से करना पड़ रहा है। जो हमारे इंडियन एम्बेसी जो नेबर कंट्री में है उनके तरफ से जितनी तेजी से उनको सरकार की और कोऑपरेशन की भावना भूमिका होनी चाहिए थी वो कम दिखाई पड़ रही है। करीबन 25,000 से 30,000 लोग वहाँ पे अभी यूक्रेन में फंसे हुए हैं, उनमें से केवल 900,000 लोग लाने से कोई बड़ा काम नहीं हुआ है, इसको बड़ा ऑपरेशन और करने की आवश्यकता है। पूरी तरह से इंडिया के हमारे केंद्र सरकार ने ध्यान देने की आवश्यकता है और मुझे लगता है कि राज्य सरकार करके हम तो सबके संपर्क में है, उनके पालक जो भी हमारे संपर्क में आते हैं तो उनको हम लोग कोऑर्डिनेट करके उनको केंद्र सरकार के जो परराष्ट्र मिनिस्टरी है फॉरेन मिनिस्टरी है उनसे साथ में हम कांटेक्ट करके उनका संपर्क करके देते हैं, क्योंकि लाने का काम तो वहाँ से उन्हीं का है, हमारा काम इतना ही है कि वो घर तक कैसे पहुँचे हिंदुस्तान में आने के बाद, या वहाँ पे क्या सुविधा उनको कुछ तकलीफ है तो वहाँ तक। अभी क्या हो रहा है वहाँ पे ना ATM चल रहा है ना वहाँ पे करेंसी का कुछ उपयोग हो रहा है, तो ये इस स्थिति में वो उन बच्चों को कैसे किया जाए, तो इन्होंने बात करनी चाहिए चाहे रशिया से हो या यूक्रेन से हो कि हमारे लोगों के लिए छोड़ने के लिए इनको घर तक सुरक्षित पहुँचाने के लिए हमारी केंद्र सरकार की जिम्मेदारी बनती है, उन्होंने उस ढंग से कदम उठाना चाहिए। केवल लाए एयरपोर्ट में आ गए तो अपने श्रेय के लिए और उनके स्वागत के लिए खड़े होना 200-400-500 बच्चों के लिए, तो मैं ये समझता हूँ कि ये हिंदुस्तानी जो बच्चे वहाँ पे है या लड़के है या लोग है तो उनको प्रति कोई दिखावे की बात नहीं होनी चाहिए, ये अपना कर्तव्य है उनको लाना, अपना काम है, हिंदुस्तान के जो भी सरकार बनती है उसका काम है जहाँ भी ऐसी स्थिति बनती है उनको लाने का, ये कोई बड़ा तीर मारना हुआ काम नहीं हुआ है। यहाँ पे जाकर उनका अपमान होता है इससे कि देखो हम इन्होंने कोई उनके ऊपर मेहरबानी की, ऐसी तो बात नहीं होती है। तो मुझे लगता है कि अभी भी इसके ऊपर बहुत और ज़ोर से काम करने की आवश्यकता है। जितने भी नेबर कंट्रीज है उनके वहाँ के हिंदुस्तान की जो एम्बेसी है उनको फिर से ज़ोर से काम लगाने के लिए उनके वहाँ के एम्बेसडर जो हिंदुस्तान के उनसे बात होने की आवश्यकता है और उनके बात करके इनको कैसे तुरंत अपने देश तक ला सके इसका प्रयास वर्कस होना चाहिए ऐसा मुझे लगता है। आणि बातमीपत्रात आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, ब्रेक नंतर लगेच येतोय, कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र TV 24। अगर आप खरीदना चाहते हो अपना प्लॉट फ्लैट रो हाउस या रिसॉर्ट तो आइए आर ओ एम्पायर प्राइवेट लिमिटेड ISO सर्टिफाइड कंपनी में, जहां आपको मिलेगा 0 माइल से महज 30 किलोमीटर के अंदर प्लॉट फ्लैट रो हाउस और रिसॉर्ट, वो भी आसान किश्तों पर। वही आरव नगरी में आपको मिलेगी गार्डन, स्विमिंग पूल, मेडिटेशन सेंटर, रेस्टोरेंट, चिल्ड्रन पार्क, योगा पार्क, सेल्फी पॉइंट और अन्य सुविधा। तो आइए आरव नगरी और पाइए आपके सपनों का घर, वो भी बैंक लोन के सुविधा के साथ NADP सैंक्शन। हमारा पता प्लॉट नंबर 78 ओम साई अपार्टमेंट, विद्या विहार, प्रताप नगर, रिंग रोड, नागपुर। कॉन्टैक्ट ऑन 0712-2295-365 और 7447-443370 एंड 7745-042520। सुवर्ण अलंकारों से परिपूर्ण सुंदर और आकर्षक डिजाइन से सजे
श्री कृष्ण ज्वेलर्स में मिलेगा लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन का भंडार, जो आपको एहसास कराएगी खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता भरोसे का। लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन बाय श्री कृष्ण ज्वेलर्स। हर नारी चाहे एक सुंदर गहना, सुंदर लुभावने मनमोहक गहनों के मिलने का एकमात्र स्थान श्री कृष्ण ज्वेलर्स। और एड्रेस कॉफी हाउस बिल्डिंग गोकुलपेट नागपुर। कॉन्टैक्ट अस 9923446062 और 9373108414। आम जनता को बड़े पैमाने पर मेडिकल सहायता पहुंचाने के उद्देश्य की पूर्ति हेतु और खासकर कोरोना मरीजों के लिए होप ग्रुप ऑफ हॉस्पिटल द्वारा टिकाना का कामठी रोड स्थित होप हॉस्पिटल और आयुष्मान हॉस्पिटल रामदास पेट के माध्यम से आरोग्य सेवाएं प्रदान की जा रही है। इसीलिए होप हॉस्पिटल के डायरेक्टर डॉक्टर बी के मुरली और उनकी टीम ने अनोरा नामक ऐप और वेबसाइट की निर्मित की है। हमारे यहाँ रियायती दरों पर सभी स्तर के मरीजों को घर पर ही चिकित्सा सेवा उपलब्ध कराई जाती है। जो लोग टीका लगाना चाहते हैं कोरोना वैक्सीनेशन का, वो इस ऐप से अपॉइंटमेंट बुक करा सकते हैं। जो भी अमाउंट है आप दे सकते हैं। हमारे पास दी जाने वाली उपलब्ध सेवाओं का आपको लाभ मिलेगा, जिसमें घर पर ही चिकित्सा सेवा, ब्लड सैंपल कलेक्शन उपलब्ध, जच्चा बच्चा चिकित्सा सुविधा उपलब्ध, कोरोना का घर पर टीकाकरण सेवा उपलब्ध, घर पर ही अस्पताल की तरह चिकित्सा सेवा उपलब्ध, घर पर विशेषज्ञ डॉक्टर विजिट उपलब्ध, आहार विशेषज्ञ की घर पर विजिट उपलब्ध, मधुमेह पर विशेषज्ञ डॉक्टर की होम विजिट उपलब्ध, नर्स सेवा उपलब्ध, फिजियोथेरेपिस्ट विशेषज्ञ की घर पर सेवा उपलब्ध, बुजुर्ग व्यक्ति की और मरीजों की घर पर चिकित्सा सेवा उपलब्ध, कोरोना की घर पर ही चिकित्सा सेवा उपलब्ध। यह सभी सेवाएं आपको मिल सकती है सिर्फ एक क्लिक पर। 24 घंटे ये सेवाएं उपलब्ध है हमारे अनोरा ऐप और वेबसाइट के माध्यम से। अनोरा ऐप जो आप प्ले स्टोर से डाउनलोड कर सकते हैं। आपातकालीन स्थिति में आप अनोरा की मदद से अनहोनी होने से टाल सकते हैं। तो विजिट कीजिए हमारे वेबसाइट पर। हमारा पता है आयुष्मान हॉस्पिटल, फोर्थ फ्लोर, श्रीवर्धन कॉम्प्लेक्स, रामदास पेट, नागपुर। होप हॉस्पिटल, टेकाना का कामठी रोड, नागपुर। जिन्होंने 20 सालों से अपनी शुद्धता और विश्वास से पूरे गोपाल नगर और नागपुर को चार चांद लगाए हैं, वो गोपाल नगर के मांगलकर ज्वेलर्स लाए हैं बेशकीमती डायमंड ज्वेलरी कलेक्शन, मात्र 10,000 रुपए से शुरू। साथ ही पाइए BIS हॉलमार्क वाली डायमंड ज्वेलरी, डिजाइनर गोल्ड ज्वेलरी और लेटेस्ट फैशन वाली डायमंड ज्वेलरी का वेडिंग एंड फेस्टिव कलेक्शन। आपका चहिता मांगलकर ज्वेलर्स, तीसरा बस स्टॉप नागपुर, तो चलो गोपाल नगर। नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं विदर्भ बुलेटिन मध्ये स्वागत। आणि आता घेऊया पुढील बातम्यांचा आढावा। आणि विजय वडेट्टीवार यांनी OBC आरक्षणावर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। निवडणूक आयोगानं याचिका दाखल केली म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये होणारी सुनावणी पुढे ढकललेली आहे। आता बुधवारला OBC आरक्षणावर सुनावणी होणार आहे। बुधवारी OBC बाजूनं निकाल लागेल अशी आशा असल्याचं म्हणत OBC विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे पण त्या तुलनेमध्ये निधी मिळत नाही आहे, OBC विद्यार्थ्यांचे माथी भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप देखील यावेळी वडेट्टीवार यांनी केलेला आहे। राज्य सरकार पहिल्या दिवसापासूनच आम्ही केंद्र सरकारशी संपर्क करतो आहे। केंद्र सरकारच्या आमचे जॉईंट सेक्रेटरी जे आहेत त्यांच्याशी आमचे सेक्रेटरी वारंवार बोलत आहेत। आणि त्यानंतर आम्ही सांगितलं की आता आमच्याकडे अंदाजे जो काही सगळी माहिती आता उपलब्ध झालेली आहे, प्रत्येक जिल्ह्यातून किती विद्यार्थी, त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याकडे पाठवलेली आहे। आणि भारताचा विषय भारतातून एकूण जर तिकडे युक्रेनमध्ये अडकलेल्याची संख्या फार मोठी आहे, ती साधारणतः 25 ते 30,000 असल्याची सगळी चर्चा आहे। आणि खरं आहे की हाल फार मोठ्या प्रमाणात त्या विद्यार्थ्यांचे होत आहेत, कोणी बंकरमध्ये आहे अजूनही। आणि काल तर काही विद्यार्थ्यांची माहिती मिळाली की ते 40 किलोमीटर प्रवास करून गेल्यानंतर -5 डिग्री सेल्सिअसमध्ये ते तिकडे उघड्यावर झोपले, म्हणजे त्या अत्यंत हाल अपेष्ट सहन करत आहेत। आणि हे काही 2 विमानं आली म्हणजे संपूर्ण युक्रेनमधून भारतीय आलेत असं त्याचा अर्थ होत नाही। हे युद्धपातळीवर काम करावं लागेल आणि
जे नेबर राज्य आहेत युक्रेनचे, म्हणजे पर लागून असलेले सीमेवर असलेले आपलं देश आहे, राज्य नाही देश आहे, त्या देशामध्ये आपली यंत्रणा पुन्हा सक्रिय करावं लागेल. आणि मला तर वाटतं की युद्ध कोबीच्या संदर्भात किंवा थांबण्याच्या संदर्भात चर्चा तर चालली आहे, पण हे होत नाही तोपर्यंत मात्र अनेकांचे जीव धोक्यात आहे. मी एवढंच आवाहन करणार आहे आत्ता की ज्यांच्याकडे पैसे नसतील त्या सगळ्यांना मी माननीय मुख्यमंत्री मोदीबरोबर चर्चा करेल, उपमुख्यमंत्रीबरोबर चर्चा करणार. आमची पहिलीच तयारी झाली आहे की त्यांना सर्वतोपरी मदत जी लागेल, त्यांच्या तिकिटासाठी लागणार असेल ती पण मदत. आणि त्यांनी तिकडून काही करून जर इथपर्यंत पोचल्यानंतर त्यांनी जर सांगितलं की आम्ही आमच्याकडे पैसे नव्हते, आम्ही बिना याच्याने आलो, किंवा त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोचायचं एअरपोर्टवरून. काल आम्ही दिल्लीमध्ये परवाच्या दिवशी काही विद्यार्थी होते, त्यांना महाराष्ट्र सदनमध्ये आम्ही थांबवलं, त्यांची सगळी व्यवस्था केली जेवण्यापासून तर थांबण्यापर्यंत. तर ज्या ज्या काही गोष्टी आम्हाला करायच्या आहेत राज्य सरकार म्हणून, अर्थात हे सगळं परराष्ट्र खातं आहेत, त्यांच्या अंडरमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. आणि त्यांनी ते ऑपरेशन गंगा सुरू केलेलं आहे, पण गंगा ऑपरेशन गंगा हे वाहून जाता कामा नये, तर त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्या पद्धतीनं काम युद्ध पातळीवर निवडणुका राज्यात आहेत, येतील जातील, पण आपल्या लोकांना सुरक्षित आणणं हे पहिलं प्राधान्य केंद्र सरकारचं असलं पाहिजे आणि राज्य सरकारचंही असलं पाहिजे. राज्य सरकारची भूमिका मर्यादित आहे. आम्ही संपर्क करायसाठी टोल फ्री नंबर दिलेत, त्या टोल फ्री नंबरच्या माध्यमातून जो संपर्क आमच्याशी झाला आम्ही ते सगळे नंबर आम्ही केंद्र सरकारकडे त्यांना संपर्क करून देतो आहोत. त्यांचे काही नंबर आम्हाला आम्ही त्यांना तिकडे दिलेत, पण पाहिजे ते आता पोलंडच्या एम्बेसीने पाहिलं त्या पद्धतीनं मदत केली नाही असा मुलांचा आरोप आहे. त्यांना अजिबात रिस्पॉन्स देत नाही आहेत पोलंडची आमची एम्बॅसेडर तिथे जो बसला आहे एम्बेसी आहे. तर हे असं होता कामा नये, त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग देण्याची गरज आहे की नेबर कंट्रीज जेवढे आहेत त्या सगळ्या युक्रेनच्या बाजूची त्या सगळ्यांनी त्यांना अलर्ट करून आवश्यक ती सगळी मदत त्यांना या लोकांनी एम्बेसीनी करावी, इंडियन एम्बेसीनी. अशा प्रकारच्या सक्त सूचना इकडून गेल्या तर मला वाटतं की तातडीनं याच्यावर पुढे पाऊल उचल म्हणजे टाकलं जाईल त्यांच्याकडून आणि सुरक्षित लोकांना आणलं जाईल. काय आता 200-500 लोकं आणले म्हणजे 900 लोकं आलेत तर हा विषय फार काही मोठा झाला आहे असं नव्हे. तर 30,000 लोकांतून 900 म्हणजे काही नाही, फार किरकोळ लोक आपल्या परत आलेले आहेत. आणि काही ठिकाणी थोडंसंही होत आहे की आपल्या भूमिकेमुळे युक्रेन मदत करत नाही आहे विद्यार्थ्यांना, कारण हिंदुस्थानच्या विद्यार्थी असतील हिंदुस्थानच्या लोकांना, कारण आपली भूमिका जी आहे ती भूमिका जे मिळमिळीत भूमिका आहे त्या मिळमिळीत भूमिकेमुळे त्यांना तो स्टँड घेताना त्यांचं मत आहे की नाटोमध्ये आम्हाला त्यांनी समर्थन दिलं नाही भारताने, आणि त्यामुळं त्यांच्या मनामध्ये काहीतरी ती वेगळी भूमिका असेल. त्यातूनही जे सहकार्य करायला पाहिजे, जे कॉपरेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आहे. यामध्ये सुद्धा हा विद्यार्थी आणि तेथील भारतातील लोक आणि विद्यार्थी कचाड्यात सापडले आहे. माझी विनंती असणार आहे केंद्र सरकारला की या बाकीच्या कडे वेळ न घालता तुरंत या सगळ्या त्वरित लक्ष घालावं आणि जी युद्ध पातळीवर मदत करायची ती करावी. मी माझ्या सरकारकडून महाराष्ट्र शासनाचा मंत्री म्हणून त्या सगळ्यांना इथे येण्यासाठी जी मदत लागेल ती पूर्णतः आम्ही करत आहोत, करणार आहोत आणि करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छत्रपती शिवरायाला कुठल्या गुरुची गरज नव्हती, ते स्वयं निर्माते होते, राजे स्वयं प्रकाशित होते, त्यांना गुरु लागत नाही. हिमालयामध्ये सर्वांना गुरु लागतो, राज्यपाल तिकडे असावेत. त्यांचं विधान शिवरायांचा अपमान करणार आहे. समर्थ रामदास गुरु असते तर एखादा धडा गुरूंवरही असता, पण सर्व धडे शिवरायांवर आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. नाही, खरं म्हणजे छत्रपती शिवराय हे स्वयंस्फूर्त होते, कोणत्या गुरुची त्यांना गरजच नव्हती. त्यांचे वडीलही गुरु होते, सैन्यामध्ये होते. छत्रपती शहाजीराजे पर म्हणजे विजापूरच्या आदिलशहाकडे सरदार म्हणून काम करत असताना, गुलामी असताना राजांनी स्वयंस्फूर्तीनं स्वराज्याचा झेंडा रोवला आहे, स्वयंनिर्मित आहेत ते. त्यामुळे मला नाही वाटत की प्रत्येकाला, काही परप्रकाशित असतात काही स्वयंप्रकाशित असतात. राजे हे स्वयंप्रकाशित होते, परप्रकाशिताला गुरु लागतो, स्वयंप्रकाशिताला गुरु लागत नाही. आता त्यांचा राज्यपाल महोदयांचा अभ्यास जो दिसतो तो हिमालयातला अभ्यास कदाचित असावा की तिकडे सगळ्यांना गुरु लागतो, पण महाराष्ट्रातील मात्र माझ्या छत्रपती शिवरायांना गुरुची गरज. हा इतिहास जरी काय सांगत असला तरी गुरु चर्चा होणं एक,
पण स्वामी समर्थाशिवाय राजांना कोणी विचारतच नाही हे मात्र अतिशोक्ती आहे। आणि छत्रपती शिवरायांचा अपमान करणारी ही जे शब्द आहेत ते निश्चितच आहेत, कारण इतक्या जगभरामध्ये जगातील अनेक विद्यापीठामध्ये शिवरायांच्या इतिहासावर शिवरायांच्या कारकिर्दीवर अभ्यासक्रम आहे। मग ते एखादा धडा गुरुवरही असता पण तो दिसत नाही, तर फार काही वाचल्या तर माझ्या लक्षात नाही, त्याला बऱ्यादित शब्द असावेत। पण असं नाही की ठीक आहे गुरु असेल नसेल हा बऱ्यादित मुद्दा असू शकतो, पण शिवराय मात्र त्याच्याशिवाय घडणार नाही, कोण विचारलेच कोण, तर हे मात्र राज्यपाल महोदयांचं जे विधान आहे ते निश्चितच समस्त शिवराय शिवप्रेमींचा भावना दुखावणार आहे असं माझं मत। आणि आता बातमी आहे अमरावतीहून। धामणगाव रेल्वे तालुक्यातील नायगाव रेती घाटातनं रात्रभर रेतीची वाहतूक होत असल्याचा आरोप अतुल भुजाळ नावाच्या युवकानं करीत तो टॉवरवर चढलेला आहे। जर रेती वाहतूकवर आळा घातला गेला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देखील या तरुणानं दिलाय। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील प्रसिद्ध असलेल्या श्री संत भोजाजी महाराज देवस्थानामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणामध्ये भक्त दर्शनासाठी येत असतात आणि भक्तांची असीम श्रद्धा असल्यानं येथे मोठ्या प्रमाणामध्ये भक्त पुरणपोळीचा स्वयंपाकाचंही आयोजन करतात। गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे येथे दर्शन आणि स्वयंपाकासाठी मज्जाव करण्यात आला होता, मात्र आता पुन्हा परिस्थिती पूर्ववत होताना बघता नागरिकांनी आनंद व्यक्त करत मोठ्या उत्साहामध्ये पुन्हा स्वयंपाकाचं आयोजन करण्याला सुरुवात केलेली आहे। 7 एकर परिसरामध्ये असलेल्या या देवस्थान परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी जमल्याचं चित्र आता पुन्हा दिसायला लागल्यानं नागरिकांनी आणि मंदिर प्रशासनानं देखील आनंद व्यक्त केला। अतिरिक्त गर्दी टाळण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे। अतिशय महत्त्वाचं म्हणजे येथे येणाऱ्या भक्तांचा कल बघता राज्य शासनाकडून काही वर्षांपूर्वी विकासात्मक कामे करून देण्यात आली होती, मात्र भक्तांची वाढती संख्या बघता आता आणखी निधी देऊन पुढील विकास कामामध्ये सहकार्य करण्याची मागणी मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर विजय परबत यांनी केली आहे। यासोबतच विदर्भासह महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे हे श्रद्धास्थान आहे। या पावन भूमीतील श्रद्धास्थानाला केंद्रीय पर्यटन प्रादेशिक योजनेमध्ये सहभाग प्राप्त व्हावा आणि निधी विकास कामांसाठी मंजूर करण्यात यावा अशीही मागणी अध्यक्षांनी केलेली आहे। आमच्याकडे स्वयंपाकासाठी गाळे कुकिंगसाठी जेव्हा भक्त लोक येतात किंवा फोन येतो देवस्थानच्या नंबरवर, त्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत एक नियमावली एक बुकलेट छापलेलं आहे ते प्रत्येकाजवळ देतो आणि त्यांच्याकडून एक फॉर्मसुद्धा भरून घेतो हमीपत्र की आम्ही 50 लोकांना आणणार नाही, सॅनिटायझर मास्क सोशल डिस्टन्स याची पूर्णतः आम्ही काळजी घेऊ अशा प्रकारचं आम्ही हमीपत्र त्यांच्याकडून भरून घेतो आणि त्यांना सांगतो की हे जर नियम मोडले आणि इथे जर काही उद्या कोरोनाचे नियम भंग झाला आणि यामध्ये तुम्हाला शासनाकडून काही दंड झाला तर याची सर्वशी जबाबदारी तुमची राहिली लक्षात घ्या, त्यामुळे ते सर्व नियम वाचून नियमाचे काटेकोर पालन करतात आणि आम्हाला सहकार्य करतात। भक्त लोक निश्चितच खुश आहेत की आपण हे नियम लावून सुरू केलं त्याबद्दल फार फार धन्यवाद देतात, परंतु ते म्हणतात की आमचा स्वयंपाक 500 लोकांचा होता, आम्हाला आप्तपरिवार 500 लोकांना बोलवायचं होतं, 1000 लोकांना बोलवायचं होतं, आमचा आप्तपरिवारात 150-200 लोक आहेत, आता आम्ही 50 लोकांना कसं आणावं, यामध्ये थोडंसं त्यांच्या भावना आम्ही जपू शकत नाही किंवा त्यांच्या भावना आम्ही पूर्ण करू शकत नाही याबद्दल खंत वाटते। वर्षात जी परिस्थिती होती तिथे सगळं शांत आणि तरी दर्शनार्थी बाहेर यायचे आणि भिंतीला पाया लागून नमस्कार करून जायचे किंवा आम्हाला पण त्यांच्या श्रद्धेविषयी अनावर होत होतं, परंतु शासनाचे नियम आणि तो कोरोनाचा काळ असल्यामुळे आम्ही त्यावर काही करू शकलो नाही। काही लोक बाहेरून दर्शन घेऊन जायचे, काही लोक आम्हाला आग्रह करायचे, परंतु आम्ही ते पूर्ण करू शकलो नाही। फक्त हरिपाठ आणि सकाळची काकड आरती महाराजांचं पूजन हे नियमितपणानं आम्ही 10 लोकांमध्ये चालवलं आणि इच्छा कर्मचाऱ्यांना आम्ही अर्ध्या पगारात आम्ही तिथे रुजू ठेवलं। आणि आता वळूया पुढच्या बातमीकडे। युक्रेनमध्ये शिकत असलेला नागपूरचा स्वप्नील देवगडे आणि गोंदियाचे भाग्यश्री कापसे हे विद्यार्थी नागपुरामध्ये पोहोचले आहेत। युक्रेनच्या बिकट परिस्थितीतून हे दोघे सुखरूप परतल्यानंतर नागपूर विमानतळावर त्यांना पाहून त्यांच्या कुटुंबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते। युक्रेनच्या पूर्वेस असलेल्या उझरडोह युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेले स्वप्नील आणि भाग्यश्री बुडापेस्ट मार्गे भारतामध्ये पोहोचले आहेत। भारतीय दूतावासानं खूप मदत केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे, त्याकरता त्यांनी भारतीय दूतावासचे आभार देखील मानले आहेत। दरम्यान आता
कीव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये परिस्थिती गंभीर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. माझं नाव भाग्यश्री आहे, भाग्यश्री धनराज कापसे. मी गोंदिया जिल्ह्याच्या कामठागावरून आहे आणि मी युक्रेनला शिकत होतो. उजुग्रोथ सिटी आहे माझी युनिव्हर्सिटीचे नाव, उजुग्रोथ नॅशनल युनिव्हर्सिटी. आणि तिथे परिस्थिती तर आपल्या उजुग्रोथमध्ये काहीच नव्हती, पण आता कीवला जवळपास आल्या, कीवला खूप परेशानी झालेली आहे. तिथं बॉम्ब्लास्ट झाले आहेत, खूप सारे आमचे मित्र तिथं फसलेले होते. त्यांनी सांगितलं की हर 5 मिनटामध्ये म्हणजे बॉम्ब्लास्ट होत आहे तिथं. तिथं थांबणे थोडे म्हणजे प्रॉब्लेम आहे तिथं थांबायला, तरी पण ते म्हणजे एम्बसीच्या अंडरमध्ये आहेत आणि आपल्याला पण उजुग्रोथत पण रेड झोनमध्ये येत आहे म्हणून आपल्याला पण लवकरात लवकर तिथून काढला गेला आहे. आमचे खूप सारे मित्र येत पण आहेत. आपली फर्स्ट बॅच होती उजुग्रोथ नॅशनल युनिव्हर्सिटीवरून, तर आपण आलेलं आहे आणि खूप सारे मित्र आता बसमध्ये आहेत आणि कुणाकुणाची फ्लाईट तर दिल्लीला आलेली आहे. नाही नाही, खायला पण एम्बेसीकडून खूप सारं काही मिळालं, म्हणजे एम्बेसीने खूप काही हेल्प केला. आपण जेव्हा निघाला सकाळी 8 वाजे निघाला परवा 26ला आणि आपण हंगरी बॉर्डरला 1-1.5 तासामध्ये पोहोचला आणि तिथं हंगरी बॉर्डरवर आपला चेक इन झाला आहे. मग तिथं एअरपोर्टला जसं गेलं आहे तसं खूप एम्बेसीवाले होते, आपला वेलकम केला, त्यांनी आपल्याला जेवण वगैरे प्रोव्हाइड केलं आहे. त्याच्यानंतर आत घेतला आणि आपले चेक इन वगैरे झाले, मग आपल्याला रेस्ट करायला दिला आहे. मग एअर इंडियावरून आलेली आहे फ्लाईट, तिथं म्हणजे सगळ्यांना बसवले आणि मग सकाळीच 10 वाजे काल आपण 27ला दिल्ली एअरपोर्टला आलो. मग तिथं महाराष्ट्राकडून, महाराष्ट्र सदनकडून ऑफिसर्स आले होते, ते आम्हाला घेतलं आणि महाराष्ट्र सदनमध्ये स्टे केला आपण रात्री आणि आज त्यांच्याकडूनच त्यांची फ्लाईट होती. माझं नाव स्वप्नील देवगडे आहे. मी युक्रेनमधला आलो होतो, आता उजोर नॅशनल युनिव्हर्सिटी मेडिकल माझी फील्ड होती. कोणतं शहर होतं? उजोर. उजोर. स्वप्नील, तू तिथे काय परिस्थिती आहे सध्या, तिथे कोणत्या अडचणींना तुम्हाला समोर जावं लागलं आणि कधीपासून तुम्हाला हे सगळं अवघड अशी सिच्युएशन समोर आलेली आहे? बेसिकली मी 19 जानेवारीला गेलो होतो. मी तिथे 1 महिना मी थांबलो, पण तिथे मग वॉर्डची परिस्थिती सुरू झाली. तर एअरपोर्टवर तर बॉम्ब ब्लास्ट झाला, एअरपोर्ट सगळे बंद. तर एम्बेसीचे हे आलेत नोटीस, तर नोटीस आल्यावर काय झालं की आपण एम्बेसी हंगरी म्हणून आम्हाला टेक ऑफ करण्यास हे करत होते. तर तिथून मग हंगरी म्हणून आम्हाला 4 घंटे लागलं बॉर्डरवरून क्रॉस. तर युक्रेन आर्मीनं आमचे पाहिलं की कोणी पासपोर्ट वगैरे पासपोर्ट चेकअप केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा आणि तालुका शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त निःशुल्क चमत्कार शिकवण्याचे प्रशिक्षण शिबिर आज 12:30 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत वर्धावर्धन हार्ट झुणका भाकर केंद्र याच्यावर वर्ष हॉल स्टेट बँक समोर खादी भवनाच्या बाजूला बॅचलर रोड वर्धा येथे आयोजित करण्यात आला होता. ज्यांना चमत्कार करणे शिकायचे असेल त्या सर्वांसाठी हे खुले शिबिर होते. या चमत्कार शिबिरामध्ये अनेक प्रकारचे चमत्कार तसेच अंधश्रद्धापर करण्यात येणाऱ्या चमत्कार सुद्धा प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी गजेंद्र सुरकार, बाबाराव किटे, अनिल मुरवे, डॉक्टर माधुरी झाडे, सचिन मेश्राम, सारिका डेहणकर, प्रकाश कांबळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तारखा अद्याप घोषित झालेल्या नाहीत, तरी सुद्धा निवडणुकीपूर्वीच नागपुरामध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये राजकीय राड्याला सुरुवात झालेली आहे. काल नागपुरामध्ये भाजपचे प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेवक आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विकी कुकरेजा यांच्या कार्यालयामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप कुकरेजा यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे. तेच कुकरेजा यांच्या समर्थ आपल्याला शिविगाळ करून धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केलेला आहे. आपल्या प्रभागातील समस्यांचे निवेदन देऊन गेलेल्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना जातीवाचक शिविगाळ करून कुकरेजा यांनी त्यांच्या कार्यालयातून हाकलून लावले असल्याचा आरोप करीत नागपुरातील जरीपटका पोलीस स्थानकामध्ये महिलांनी धाव घेतली. तेच कुकरेजा यांनी काँग्रेसवर आपल्या कार्यालयातील सामानाची तोडफोड केल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली. जरीपटका परिसरामध्ये भाजप नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांच्या कार्यालयामध्ये झालेल्या तोडफोड आणि राळा प्रकरणी पोलिसांनी दोनही पक्षांविरोधात गुन्हे दाखल केलाय. तर मोर्चाच्या स्वरूपामध्ये कुकरेजा यांच्या कार्यालयामध्ये काँग्रेस नेता बाबू खान सोबत आलेल्या महिलांसोबत अभद्र व्यवहार करत त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजप नेते वीरेंद्र कुकरेजा आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात मारहाण, विनयभंग आणि अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे फोन आले की इथे अशी घटना घडली आणि शहराचा अध्यक्ष नात्याने
मी जरीबटका पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. मला वाटते की कोणत्याही जनप्रतिनिधीकडे जी जनता त्यांना मत देते, निवडून देते आणि आपलं कामं सांगण्यासाठी जाण्याचा अधिकार आहे, आणि अशा वेळेस त्या ठिकाणी तिथली परिस्थिती नियंत्रणात राहणं, तिथली परिस्थितीमुळे कुठे भांडण होणं हे प्रश्न उद्भवतच असतात, परंतु या सर्वांवर कंट्रोल करण्याचं कार्य जो जनप्रतिनिधी असतो त्याचं असतो. मला वाटतं त्या भागातील जनता इथे या चार महिला आहेत आणि बाबूकाने सगळे गेले होते आणि त्या ठिकाणी झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे, आणि हे लोक सांगतात की यांना मारहाण झाली, ते लोक सांगतात त्यांना मारहाण झाली. मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो तेव्हा दोन्ही पक्ष तिथे होते, आणि अशा वेळेस मला वाटतं की पोलिसांची भूमिका ही नेहमी आरोपी कोण आहे या शोधण्यासाठी असावी, आणि पोलिसांनी यामध्ये तपास करावा. जर महिलांवर जर कोणी हात उचलत असेल, ज्या काँग्रेस के कार्यकर्ताओं ने भाजप के कार्यालय में जाना चाहिए कि कांग्रेस के नेता के पास जाना चाहिए, और कितने बार आकर सोशल मीडिया पर वीडियो बनाना चाहिए. एक चेंबर अगर भर गया, उसका पानी ओवरफ्लो हो रहा, उस पर वीडियो बनते हैं क्या जी? और कांग्रेस के पालक मंत्री समता नगर के अंदर की जो चर्चा हो रही, महेंद्र जी जरा वो भी कागज सबको भेज देंगे क्या? समता नगर के अंदर में भारतीय जनता पार्टी के नगर सेवकों ने, हमारे माने साहब ने कितना काम किया, इसका अड़वा हम लेके आए हैं. और हम कहेंगे कांग्रेस के पालक मंत्री है, 15 साल यहाँ पर मंत्री रहे, अभी 2.5 साल से पालक मंत्री करके काम कर रहे हैं. समता नगर में काम करना किसकी जवाबदारी है? ये क्या नागपुर महानगर पालिका का क्षेत्र है क्या? ये नागपुर इम्प्रूवमेंट ट्रस्ट का क्षेत्र है, उनका डेवलपमेंट वहाँ पर दिखाना चाहिए उनको जो है. लेकिन सिर्फ राजनीति करने के लिए भारतीय जनता पार्टी के कार्यालय में आना, पुलिस ने उनको समझाने के बाद भी बार बार यही धंधे करना, जाए ना अपने पालक मंत्री किया, एक्चुअली वहाँ के डेवलपमेंट का काम भी उनका है, फिर भी सिर्फ महिलाओं को बरगला कर या कांग्रेस की महिलाओं कार्यकर्ताओं को लेकर, या मेरा तो स्पष्ट आरोप है भाड़े की महिलाओं को लाकर, इस तरीके से अगर एक राजनीतिक षड्यंत्र दिखाने का काम करेंगे उनके क्षेत्र में. हर जगह पर जहाँ हमारे माने साहब ने काम किया, हमने समता नगर में काम किया, सिर्फ सोशल मीडिया पर चलाने का है, दूसरा कोई उद्देश्य नहीं है. तो वीडियो बंद नहीं करेंगे तो चालू करेंगे क्या? लेकिन ये तो उन्होंने हमारे जो वहाँ पर बैठे हुए कार्यकर्ता उन्होंने जो बताया होगा, लेकिन उसके बाद भी क्या? मैंने आपको बताया जैसे उनको ध्यान में आया कि आज हमारा सोशल मीडिया का कार्यक्रम फ्लॉप हो जाएगा, ताबड़तोब यहाँ पर बीजेपी के कार्यकर्ता अचानक से आना, क्योंकि हमारा बाजू में भूमि पूजन था, उसको इग्नोर करते अभी भगना पड़ेगा यहाँ से, क्योंकि इनकी संख्या बढ़ गई, आज हमारे को पूछा जाएगा. वैसे क्या 3 लोग बैठे रहते कार्यालय में, उनको पूछा पूछी करके निकल जाने का है, और वो लोग कोई 2-3 लोगों की संख्या में नहीं जाते, 4 लोग मोबाइल लेकर आते, एक हमारे छज्जे पे चढ़ जाता, एक सीढ़ी पे चढ़ जाता, एक कुर्सी के ऊपर में खड़ा हो जाता. किसी नगर सेवक के कार्यालय के अंदर में इस तरीके से आने का कोई तरीका है क्या? आम नागरिक आए ना जी, कांग्रेस के कार्यकर्ता के लिए हमारा जो कार्यालय है वो अखाड़ा नहीं है कि आकर कुछ भी करके जाएंगे, हम उनको कोई फूलमाला नहीं पहनाने वाले, लेकिन निश्चित तौर पर प्यार मोहब्बत से बातचीत की है. वही वीडियो अगर आप देखेंगे तो उसके पूर्व चर्चा प्यार मोहब्बत से चालू है, लेकिन पीछे से कांग्रेस की पुशिंग हो रही, अभी तुम बोलो, अभी तुम बोलो. और किस एरिया के लिए? जहाँ पर नागपुर महानगर पालिका काम नहीं कर सकती, जिनकी सरकार है नागपुर इम्प्रूवमेंट ट्रस्ट, उनका काम है वहाँ पर काम करना, वहाँ न जाते हुए जबरदस्ती बीजेपी के कार्यालय में आए, इसका विरोध. आणि या विदर्भ बुलेटिन सह आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांसाठी आणि नवनवीन ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा महाराष्ट्र TV24. नमस्कार. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर.